ज्या दृष्टीनं अमरावती जिल्ह्यासाठी एक कलंक आहे. आता जे काही रिपोर्ट्स वगैरे आले 1992 पासून ह्या ठिकाणी मेळघाट, ज्या दृष्टीनं अमरावती जिल्ह्यासाठी एक कलंक आहे ह्या पद्धतीनं इतकं कुपोषित होतं, मृत होतात किंवा मातांच्या डिलिव्हरी, त्यांचा आरोग्याच्या बाबतीतल्या तक्रारी, त्या ठिकाणचं अशिक्षितपणा, नॉन काउन्सिलिंग, जे काय सगळे भाग आहेत त्याच्यामध्ये. मग आपण गेले 20-25 वर्ष कंटिन्युअस करत आलो, मग पोलिओसारखा आजारसुद्धा आपण हद्दपार केला. आता पंतप्रधान साहेबांनी सांगितले क्षयमुक्त भारत, तो आपण हद्दपार करायला लागलो. आणि मग हे एका विभागामध्ये 21 गावामध्ये हे कंट्रोल का होत नाही? म्हणजे इतकी मोठी समस्या आहे का ही? इतकी मोठी टास्क आहे का ही? सगळ्यांनी प्रयत्न केले, आज इतके शासन आले गेले पण हे कंटिन्युअस का राहतंय? मग ह्याचा कुठंतरी रूट कॉज काय आहे हे गेले 2 दिवस मी बघतोय, प्रत्येक ठिकाणी भेटी देतोय, आणि त्याच्यातनं भेटी देत असताना आयडेंटिफिकेशन करतो की ह्या ठिकाणी ह्या गोष्टीला डॅमेज कंट्रोल काय आहे, नेमकं काय करायला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक फील्डवरती, प्रत्येक PSC ला आणि प्रत्येक डॉक्टर आणि सर्वसामान्य माणूस आणि त्यांच्यातल्याच काही सेविका ह्यांच्याही सल्ले मी घेतलेले आहेत की साहेब ह्या ठिकाणी नेमकं काय करायला पाहिजे, त्यांनी मला सुचवलेलं आहे. आणि त्या ज्या गोष्टी सुचवल्या, जी चर्चा झाली, त्याच गोष्टीवरती आज आम्ही ही आढावा बैठक लावलेली होती.